प्रदीप तळेकर अँड फॅमिली या चॅनलवर आपलं स्वागत आहे. मी तुम्हाला आज ना घरगुती खाकरा बनवून दाखवते. चला मग त्याचं साहित्य काय घेतलेलं ते तुम्हाला दाखवते. हे बघा, खाकरा बनवण्याचे साहित्य दाखवते तुम्हाला मी. हे एक वाटी मी मोठी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि हे मोठे चमचे दोन बेसन पीठ घेतलेलं आहे आणि ही कस्तुरी मेथी घेतलेली आहे, पाणी घेतलेलं आहे, मीठ आहे, हळद आहे, जिरा पावडर आणि मसाला आहे. हे बघा, हे गव्हाचं पीठ आहे ना, हे मी आता परातीमध्ये काढून घेते कारण आपल्याला पीठ मळायचं आहे ना म्हणून. आणि बेसन पीठ आहे आणि हे बघा, हे मसाले घेतलेले आहेत मी, हे घालते. तुमच्या चवीनुसार घ्या मसाला तिखट, चवीनुसार मी मीठ टाकते. आता मी हे बघा, ही कस्तुरी मेथी आहे ना ही टाकते. छान लागते, तुम्ही टाकायची अशी मस्त लागते. बघा तुम्ही खाकरा घरी बनवून बघा. आता मी याच्यामध्ये ना तेल टाकते. हे बघा, मी थंडच तेल टाकलेलं आहे, गरम टाकायचं नाही, थंडच टाकायचं. हे बघा, आता हे सगळं एकजीव करून घेते मी पीठ आणि मस्त घरगुती खाकरा होतं, तुम्ही बनवून बघा. छान होतो, एक नंबर. आणि कसं झालं ते कमेंट करून नक्की सांगा आणि जास्तीत जास्त माझ्या रेसिपी शेअर करा. आपली मोठी फॅमिली व्हायला पाहिजे, भरपूर जणांना माझ्या रेसिपी पोचायला पाहिजे. आणि आम्ही अशा घरगुतीच रेसिपी करते मी. आम्ही जे आमच्यासाठी बनवतो ना ते तुम्हाला मी शेअर करते. आणि साधी आणि सिम्पल रेसिपी असतात माझ्या. हे बघा, हे असं एकजीव करून घ्यायचं. बघा, तेल ना सगळ्याला लागायला पाहिजे पिठाला. हे बघा, आता मी याच्यामध्ये पाणी घालते आणि घट्टच पीठ मळून घ्यायचा. का जास्त पातळ नाही घ्यायचं, चपातीपेक्षा घट्ट पीठ मळायचं. खाकरे मस्त कुरकुरीत होतील. पातळ मळल्या तर मग खाकरा ना चांगला होणार नाही. हे बघा, असं पीठ मळून घ्यायचं. बघा, बघा किती घट्ट मळून घेतलेलं आहे मी. आता मी याचे छोटे छोटे गोळे करून घेते. आपण चपाती कशी लाटतो असं लाटायचं आहे ना, मी छोटे छोटे गोळे करून घेते. हे बघा, मी असे गोळे बनवून घेते. बघा, आपण चपातीसाठी घेतो ना असे घ्यायचे, पण जरा मोठे घ्यायचे. हे बघा, आणि इथे ना मी तवा ठेवलेला आहे गरम करायला, आपल्याला खाकरा बनवायचा आहे ना म्हणून. हे बघा, याला पीठ वगैरे काही लावायचं नाही. तुम्हाला वाटलं तर तेल लावायचं, पण मी आता काही लावत नाही कारण मी याचं तेल टाकलेलं आहे ना भरपूर, म्हणून मी तेल नाही लावणार आहे. आणि मस्त पातळ लाटून घ्यायचं. हे बघा, असं पातळ लाटून घ्यायचा. हे बघा, मी किती पातळ लाटलेलं आहे बघा. हे बघा, असं पातळ लाटायचं. आता तवा गरम झालेला आहे, त्याच्यावर मी टाकते. हे बघा, आता मी ना पलटी मारते. असा मस्त खाकरा झालेले आहे. आता ना याला आपण छोट्याशा रुमालाने ना असं शेकून घ्यायचं. हे बघा, असं शेकून घ्यायचं, पूर्ण कडक करायचं आहे ना आपल्याला. हा खाकरा किती मस्त झालेला आहे बघा. असं ना मंद आचेवर ना असा शेकून घ्यायचा. तुम्हाला दाखवते मी घरगुती कसा खाकरा बनवतो. मी बघा किती मस्त झाला नाही. बघा चुकतो, बघा हा बघा किती मस्त आहे. तुम्हाला मी दाखवण्यासाठी हा तोडलेला आहे. हे बघा, बघा गरम आहे, थंड झाल्यावर मस्त अजून कुरकुरीत होईल. बघा किती छान आहे. बघा असं तुम्ही घरी बनवायचा, मस्त होतो खाकरा. आणि आपल्या मुलांना पण द्यायचा. हे बघा किती मस्त खाकरे तयार झालेले आहे. बघा, बघा आपण बाजारात घेतो ना असंच झालेलं आहे. बघा असे तुम्ही घरी बनवायचं आणि मुलांना ना संडेला नाश्ता वगैरे द्यायचा. काय बघा, आता थंड झालं ना, आता बघा कुरकुरीत कसं झाला. असं बनवून द्यायचं. किती छान झालेलं आहे खाकरा, घरगुती खाकरा तयार झालेलं आहे. हा बघा, घरगुती खाकरा तयार झालेले आहे.
आवडल्या जास्तीत जास्त शेअर करा, कमेंट करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा. आणि अशा पद्धतीत तुम्ही घरी बनवून बघा, एक नंबर होतो बघा. चला मग बाय. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला नक्की दाबा.